राणाची बीडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की रिषभ आणि रेश्मा पोचा आणि बकेट घेऊन जाऊ लागतात तेवढ्यात अजय पाठीमागून येत त्यांना थांबवतो आणि म्हणतो की कुठे चाललात तर रिषभ म्हणतो की टेरेसवर चाललो आहे आम्हाला टेरेस खूप खराब झाली म्हणून रीना मॅडमने साफ करायचं सांगितलं ते ऐकून अजय म्हणतो की अरे वा खूप छान आणि जा टेरेसवर आणि चांगलं साफ करा तर रिषभ रेश्मात तेथून निघून जातात इकडे राघव त्याच्या घरात विचार करत असतो आणि सिंधूचा विचार करत म्हणतो की या सिंधूला आता काय करावं राघव विचार करतो की सिंधू घर सोडवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करते तेव्हा आता मला सुद्धा काहीतरी करावंच लागेल तेव्हा राघव इन्स्पेक्टर जाधवला फोन करून सांगतो की मी तुम्हाला एक लोकेशन पाठवतोय तेव्हा आपल्याला त्या लोकेशनवर येऊन एक प्लान करायचा आहे तर इकडे रेश्मा आणि रिषभ डोळा चुकून स्टोअर रूममध्ये येतात आणि रिषभ हा सिंधूला हाका मारू लागतो तेव्हा लगेचच सिंधू अजय आणि रीनाने लपवलेल्या जागेपासून बाहेर निघते आणि रिषभला म्हणते की आता त्या दोन बदमाशांना आपल्याला या घराबाहेर काढायचंच आता सर्व तुमच्यावर अवलंबून आहे तुम्ही तुमचं काम व्यवस्थित करा तर रिषभ म्हणतो की हो वहिनी त्यानंतर इकडे राघव हा जाधवला बोलावतो त्याच वेळेस आता अजय हा जाधवला फोन करतो आणि म्हणतो की काय झालं तुमचं तुमचा प्लान काय आहे मला ते घर विकायचं आहे तुम्ही घेणार आहात का नाही तर दुसरीसुद्धा माणसे आहेत तुम्ही तुमचा निर्णय उद्यापर्यंत सांगा तर जाधव अजयला म्हणतात की आम्हाला घर खूप आवडलंय पण आम्हाला त्याचे पेपर पाहिजे कारण आम्ही पेपरशिवाय विश्वास नाही ठेवू शकत तेव्हा वकिलांना दाखवून ते पेपर जर खरे असले तर आम्ही एकाच मिनटात घर घेऊ जाधव म्हणतो की आणि कसं आहे ना माझं पुण्यामध्ये खूप नाव आहे तेव्हा ती प्रॉपर्टी दुसरा कोणी घेऊही शकत नाही माझ्या एका शब्दावरती ते लगेचच ती प्रॉपर्टी अडकून ठेवतील तेव्हा अजय म्हणतो की ठीक आहे मी उद्या सकाळी डॉक्युमेंट्स तयार ठेवतो तुम्ही तुमच्या वकिलाला घेऊन या तर जाधव म्हणतो की उद्या सकाळी मला तर फॅक्टरीत जायचं आहे तेव्हा एक काम करतो मी उद्या संध्याकाळी येतो तर अजय म्हणतो एवढा वेळ नाही आहे साहेब माझ्याकडे जाधव म्हणतो की एवढी मोठी प्रॉपर्टी घ्यायची म्हणल्यावर सगळे विचारपूस करून त्याला वेळ द्यावा लागेल ना तेव्हा अजय म्हणतो ठीक आहे पण जास्त वेळ घेऊ नका कारण संध्याकाळी उद्या माझी फ्लाईट आहे तेव्हा पैसेसुद्धा सगळे बरोबर घेऊन या तर जाधव म्हणतो हो आम्ही सगळे पैसे देऊ तर इकडे रिषभ आणि रेश्मा अजय आणि रीनासाठी टेबलवर दूध घेऊन येतात तर इकडे अजय रीनाला म्हणतो की ते डील करण्यासाठी उद्या तयार आहेत फक्त त्यांना त्यांचे आपले डॉक्युमेंट्स वकिलाला दाखवायची तर तेवढ्यात रिषभला बघून अजय म्हणतो की काय आहे तर रिषभ म्हणतो की ताई तुमच्यासाठी दूध आणलंय तेव्हा अजय खूप खुश झालेला असतो अजय रीनाला म्हणतो की तू जा दूध पिऊन झोप मी जरा क्लायंटशी बोलतो तर रीना ही दूध पिण्यासाठी तिकडे येते तर रेशमाने त्या दुधामध्ये काहीतरी टाकलेले असते तर रीना त्या दुधाच्या ग्लासकडे बघताच एका दुधाच्या ग्लासमध्ये लाल रंग आलेला असतो तेव्हा घाबरतच रीना अजयकडे येते आणि म्हणते की बघणारे अजय त्या दुधाचा रंग लाल आहे पण तेवढ्या रेश्माने दुसरा दुधाचा ग्लास तिथे आणून ठेवलेला असतो आणि तो बाजूला ठेवलेला असतो तर अजय तिथे येत म्हणतो की रीना ग दूध तर पांढरच आहे ना तेव्हा रीना म्हणते असं कसं झालं अरे दुधाचा रंग लाल होता ऋषभ म्हणतो की दूध कसं लाल असेल ताई तर अजय म्हणतो तुला भात झाला असेल रीना तर अजय रीनाला झोपायला जाण्यासाठी सांगतो आणि इकडे रिषभ म्हणतो की सिंधू वहिनी बाहेर गेली का तर लगेचच अजय म्हणतो की जा कामाला ला लागा तर इकडे रिषभ हसू लागतो तर रीना ही झोपायला जाऊ लागते थोड्या जात असताना समोरचा लाईट बंद चालू बंद चालू होतो तर रीना खूप घाबरते ते तेवढ्यात रीनाला सिंधूचा आवाज येतो तर अजून घाबरत रीना ही स्टोअर रूममध्ये लपून ठेवलेल्या सिंधूच्या जागी जाते आणि सिंधूला बघते तर सिंधू तिथेच बेशुद्ध अवस्थेत पडलेली असते तेव्हा रीना पटकन सिंधूच्या अंगावर ते कापड टाकते नंतर रीनाला पुन्हा सिंधूचा आवाज येतो तर रीना घाबरून पळतच बाहेर येते तर आजे हा बाहेरून घरात आलेला असतो तेव्हा रीना म्हणते की अरे सिंधू तिथेच आहे आणि मी तिचा आवाज ऐकला अजय म्हणतो काय बोलतेस रेना तू तेवढ्यात रिषभ रेश्मा तिथे म्हणतात की काय झालं म्हणतो काही नाही काही नाही तिला स्वप्न पडलं असेल ऋषभ म्हणतो सिंधू वहिनी घरी आहे ना तेव्हा अजय म्हणतो हो हिला स्वप्न पडलं तर ऋषभ रेश्मा म्हणतात की रेना रेश्य। ताईची तब्येत ठीक नाही मी डॉक्टरांना बोलू का तर अजय म्हणतो नको रेश्मा म्हणते थांबा मी दूध घेऊन येते आणि रेश्मा आतमध्ये जाते तेव्हा सिंधू त्या दुधात पुन्हा काहीतरी टाकून तो दुधाचा ग्लास रेनाकडे घेऊन येते तेव्हा रीना म्हणते नकोय मला दूध रीना म्हणते की यांनी दुधात काहीतरी टाकलं तर तेव्हा अजय लगेचच रिषभला रिकामा ग्लास आणायला सांगतो तर रिषभ रिकामा ग्लास घेऊन येतो तेव्हा अजय त्याच्याकडील ग्लासमधले काही दूध त्या ग्लासमध्ये टाकतो आणि रिषभला म्हणतो पी आता तर ऋषभ म्हणतो दादा मी कशाला पिऊ तर अजय म्हणतो पी तेव्हा रिषभ ते, ते दूध पितो तर रिषभ ते दूध पिऊन टाकतो तेव्हा अजय रीनाला म्हणतो पटली का खात्री काही नाही दुधात तर अजय रिषभ आणि रेशमाला जायला सांगतो तेव्हा हसतच ते दोघे निघून जातात त्यानंतर अजय हा रीनाला ते दूध पाचतो आणि म्हणतो की रीना मी आता थोडं काम करतो थो तू जा झोपायला तर घाबरतच रीना अजयला म्हणते तू लवकर ये आणि झोपायला जाते तर इकडे रिषभ रेश्मा सिंधूकडे येतात सिंधू म्हणते झालं का काम तर रिषभ म्हणतो हो झालं तर रेश्मा म्हणते की पण त्या दुधातलं थोडं दूध रिषभही पेला तर सिंधू म्हणते त्याने काही एवढं होत नाही आहे तर सिंधू म्हणते की आता आपण पुढच्या खेळाला सुरुवात करूया आणि इकडे दूध पिल्यामुळे लगेचच रीनाला झोप येते आणि रीना ही खूप गाठ झोपी गेलेली असते तेव्हा रिषभ आणि रेशमा रीनाला उचलून स्टोअर रूममध्ये घेऊन येतात आणि त्या रूममध्ये जमिनीवर झोपून निघून जातात तेव्हा रीनाला जाग येते आणि रीना उठून बसत म्हणते की मी इथे कशी आली तर इकडे घाबरून रीना ही पुन्हा सिंधू तिथे आहे का हे बघते तर सिंधू तिथेच बेशुद्ध पडलेली असते तेवढ्यात रीनाला आवाज येतो की रीना ताई मी पुन्हा आले रीना ताई मी पुन्हा आली त्या आवाजाने रीना खूप घाबरते तर ते ऐकून रीना पळतच अजयला हका मारत बाहेर निघून जाते इकडे रिषभ आणि रेश्मानी त्या म्युझिक प्लेअर मध्ये ते रेकॉर्ड करून ठेवलेले असते ते वाजू लागते तर बाहेर येत असताना त्या म्युझिक प्लेअर मधून भूतासारखे विचित्र आवाज येऊ लागतात आणि रीना खूप घाबरते तेव्हा विचित्र आवाज कुठून येतो हे बघण्यासाठी रीना दरवाजा उघडते तर दरवाजा उघडता समोरची खुर्चीवरती काहीही नसते आणि ती खुर्ची तिथेच हालत असते ते बघून रीना अजूनच घाबरते आणि पुढे येत खुर्चीवरती हात ठेवत ती हलत असलेली खुर्ची थांबवते तेवढ्यात पुन्हा आवाज येतो आहे की रीना ताई मी पुन्हा आली आणि आता मी बदला घेणार तर रीना खूप घाबरलेली असते तेवढ्यात सिंधूचे भूत होऊन रीनासमोर उभे राहिलेले असते सिंधूचे डोळे हे भूतासारखे असून सिंधूचे सर्व केस भरभर उडत असतात आणि सिंधूने तिचे दोन्ही हात रेनासमोर धरलेले असतात त्यावेळेस आवाज येतो की रीना ताई मी आले आणि आता तुम्हाला घेऊन जाणार आहे तेव्हा ते बोलणे ऐकून रेनाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि रेनाची दात खिळी बसलेली असते त्यानंतर रीना ही पळतच अजयकडे येते दुसऱ्या दिवशी बबडी आणि रीना बसलेले असतात तर बबडी बाहेर निघून जाते तेवढ्यात समोरची खुर्ची पुन्हा हलवून बाजूला जाते तर रीना उठून उभा बसते त्यानंतर शेजारील टेबलवरचा फ्लॉवर फॉट ॲटोमॅटिक खाली पडतो तर रीना पुन्हा घाबरते तर सिंधू ही बाहेर येऊ लागते तेवढ्यात रीना ही अजयला हाका मारून म्हणते की अजय ती बघ सिंधू तर सिंधू ही पुढे येत असते आणि अजय सिंधूला बघतो आणि जोराने फ्लॉवर पॉट सिंधूच्या दिशेने फेकतो तेव्हा सिंधू ही पुन्हा पळतच दुसऱ्या रूममध्ये जाते पण त्याच वेळेस सिंधूच्या पायाला रक्त असल्याचे आता ह अजयला दिसते कारण सिंधू जात असताना त्या पायाच्या खुनावरती रक्त लागलेले असते तेव्हा आता अजयला सुद्धा सिंधूचे भूत असल्याचे लगेचच समजलेले असते तेव्हा खरंच सिंधू ही भूत बनून पुन्हा त्या घरात आल्याची आता अजय आणि रीनाची खात्री होती तर आता इकडे राघवने जाधव बरोबर मोठा प्लान करून त्यांचेच घर जाधव हा घेणार असल्याचा प्लान आता राघवने करून अजय आणि रीनाकडून राघव कसे घर हस्तगत करतो आणि अजय रीनाचे पितळ कसे समोर आणतो हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा